श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सेवेत तुम्ही या एका गोष्टीचे वाचन करता का हे करून स्वतः चमत्कार बघा तुमच्या घराचे रक्षण होईल घर परिवाराचे कुटुंबाचे घरातल्या लोकांचे रक्षण होईल मित्रांनो आपण स्वामी भक्त स्वामी सेवे करी स्वामींची दिवस रात्र मनापासून मनोभावाने विश्वासाने सेवा करतो आपल्याला जी जमेल आपल्या परीने आपल्या इच्छेने आपल्या शक्तीने आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो तुम्हीही तुमच्यापैकी बरेचसे लोक आज हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हीही सेवा करत असाल मंत्रजप असेल पारायण असेल स्तोत्र वाचन आरती जे तुम्हाला सांगितलं असेल जे तुम्हाला जमत असेल तशी तुम्ही सेवा करत असाल परंतु तुमच्या तुम्ही सेवेत या एका गोष्टीचे वाचन करता का या एका गोष्टीचे वाचन केल्याने आपल्या परिवाराचे खास करून आपल्या संपूर्ण घराचे रक्षण होते आणि स्वामींच्या सेवेत केंद्रात मठात हे सांगितलं जातं की या गोष्टीचे वाचन दररोज संध्याकाळी देवपूजा करताना झाले पाहिजे मग तुम्ही ही आजपासूनच नियम बनवा की तुमची जीही सेवा असेल मोठी असेल छोटी असेल कोणतीही सेवा असेल त्या सेवेत ती सेवा झाल्यानंतर या गोष्टीचे वाचन करा आता ही गोष्ट हे वाचन स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीतून तुम्हाला करायचं आहे सगळ्यात आधी दिवा अगरबत्ती तर आपण संध्याकाळी देवपूजा करताना लावतोच तर दिवा अगरबत्ती लावून स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमधून तुम्हाला फक्त एक वेळेस कालभैरव अष्टक वाचायचा आहे हो कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचं आहे कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर जी अगरबत्ती आपण लावली होती त्या अगरबत्तीची जी उदी असते ती घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या सदस्यांच्या कपाळी टिळा त्या उदीच्या लावायचा कपाळावर संध्याकाळी तुमची देवपूजा झाल्यावर टिळा लावायचा आणि टिळा लावणं शक्य नसेल कोणाला आवडत नसेल कोणाला चालत नसेल कोणाला त्या गोष्टीची अडचण समस्या असेल तर तुम्ही थोडीशी उदी तुमच्या उजव्या हातावर घ्यायची आणि तुमच्या मुख्य दारात ती फुंकून द्यायची उजव्या हातात उदी घेऊन उभं राहायचं घरात घरात आत उभं राहायचं आतमध्ये उभं राहायचं आणि हात समोर तोंडाच्या समोर धरायचा आणि ती उदी फुकून द्यायची कि ती घराच्या बाहेर जायला पाहिजे अशी फुंकायची याने घरात विपदा अडचण संकट समस्या दुःख वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही नक्की ही सेवा आणि हा उपाय करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद